नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यातील डोंगराळ परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीच्या भडक्यात पशुपक्षी होरपळून मृत्यूमुखी पडत असल्याने वनविभागाकडून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. वनक्षेत्रातील झाडे झुडपे आणि गवताच्या आधारावर जगणारे पशुपक्षी वन्यप्राणी यांचे संरक्षण आणि जतन करण्याचे काम वनविभागाचे आहे. मात्र उरण परिसरात वनामध्ये रात्री अपरात्री आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे. अशा आगीच्या भक्ष्यस्थानी वनातील पशुपक्षी आणि प्राणी पडत असून हे प्राणी होरपळून मृत्यूमुखी पडत असल्याचे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनमानसात तसेच प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. संबंधित प्रशासनाने उरण तालुक्यातील आगीच्या घटनांची दखल घेण्यासाठी जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पक्षीप्रेमी करत आहेत. प्रेमाचा सण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवशी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन सप्ताहात पत्नीने आपल्या पतीला यकृत दान करत आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून दिले आहे. तसेच समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. रवींद्रनाथ शेंद्रे या 38 वर्षाच्या रुग्णाला हेपेटायटिस बीचे निदान झाले. वैद्यकीय उपचारानंतरही नोव्हेंबर महिन्यात त्याचे यकृत निकामी झाले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासणी आणि उपचार करूनही प्रकृतीची कोणतीच सुधारणा नसल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग होता. अशा परिस्थितीत पत्नी दीपाली शेंद्रे यांनी यकृताची काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. मेडिकवर रुग्णालयातील डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले असून सध्या दाम्पत्य सुखरूप आहेत. या सर्वच प्रकरणातून खऱ्या प्रेमाची प्रचिती आली असून आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून अवयव दान करणे हे केवळ त्या व्यक्तीवरील असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य होऊ शकते असे मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ KN नवीन यांनी सांगितले. JNPT प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 1630 मच्छीमार लाभार्थ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई मिळणार आहे. या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि बँक खात्याचा तपशील घेण्याकरिता उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तहसील कार्यालयामार्फत लाभार्थी नुकसान भरपाई संकलन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते नाही अशांसाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता विशेष कक्ष उभारण्यात आला होता. दरम्यान मच्छीमार बांधवांचा नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोळी समाजाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले आहेत. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत यांच्यासह पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. खारघरच्या माजी नगरसेवकांवर हप्तेखोरीचा आरोप करणारी बातमी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली होती. या संदर्भात भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. सदर घटना या जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजित कटानुसार केल्या जात आहेत. यातील सचिन इंगळे हा खारघरच्या फुटपाथवर अनेक ठिकाणी वेगवेगळे धंदे लावण्याकरिता जागा उपलब्ध करून सर्रासपणे हप्तेखोरी करतो. याविरोधात भाजपचे खारघर सरचिटणीस कीर्ती नवघरे आणि ॲडव्होकेट अमर उपाध्याय यांनी महापालिकेत वारंवार पत्रव्यवहार करत आवाज उठवला होता. त्यामुळे विरोधकांनी सचिन इंगळे याला पुढे करत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाहक बदनामी केली जात असल्याचे अमर उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाचा पत्रकार निव्वळ दबावाखाली आणि एकतर्फी बातमी प्रसिद्ध करत आहे याचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त केला. खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच वार्षिक दिवस उत्सवाचे आयोजन केले होते. हा समारंभ संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुंबई विद्यापीठातील अकाउंट आणि फायनान्स अधिकारी डॉ प्रदीप कामटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले. या समारंभाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉ सिद्धेश्वर गडदे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा बक्षीस वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे चेअरमॅन शरद खारकर यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानाबद्दल मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी रयतचे सचिव डॉ गणेश ठाकूर, विद्यालयाचे चेअरमॅन शरद खारकर, मुख्याध्यापिका बल्लाळ मॅडम, लाईफ मेंबर प्रमोद कोळी, लाईफ वर्कर प्राध्यापक बोरगावे सर यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रँडिंग आणि समाजाशी बॉन्डिंग करण्यासाठी मराठा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी दरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राउंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाले. एम्पॉवर सामाजिक विकास मंडळाने आयोजित केलेल्या या मराठा मेळाव्यात मराठ्यांची शौर्यगाथा, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा, कीर्तन सेवा, बाळ मेळावा, युवा झेप, उद्योगनगर, प्रशासकीय सेवा सन्मान सोहळा आणि 19 फेब्रुवारी या शेवटच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठा बांधव आणि उद्योजक उपस्थित होते. नवप्रभाव फाउंडेशन आणि कैलासवासी रघुनाथ आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने कळंबोली येथे LGBTQ समुदायासाठी फॅशन शो आयोजित केला होता. एकूण 8 स्पर्धकांनी या फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये अमित गावंड हा विजेता ठरला असून विवेक जाधव आणि अजर पालेकर उपविजेतेपद ठरले. नवप्रभा फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, वस्तीतील मुलांना शिक्षण, ज्येष्ठ नागरिक संघ, आरोग्य असे विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्याअंतर्गत LGBTQ समुदायासाठी एक मंच मिळावा, त्यांच्या समस्या अडचणी समाजापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते. या संपूर्ण शोची लावणी सम्राट आणि पॅथॉलॉजिस्ट ज्ञानेश्वर बनगर यांनी कोरिओग्राफी केली. यावेळी नवप्रभा फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा सावंत, प्रीती सावंत, मीना राय, सुजाता बत्ती, विघ्नहर्ता ऑइल अँड केमिकलचे बाळासाहेब हांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत सावळी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उरणचे आमदार महेश बाली यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल हर घर जल ही पाणीपुरवठा योजना देशभरात राबवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी आणि सरपंच सतीश मस्कर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठा योजना सावळे गावासाठी मंजूर झाली आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. भूमिपूजनावेळी उपसरपंच प्रगती जांभूळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, भाजपचे गोसुंदे, जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ अविनाश गाताडे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार महेश बालदी आणि सरपंच सतीश मस्कर यांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजपच आहे हे आता सिद्ध झाले असून आगामी निवडणुकांसाठी महाविजय 2024 हा भाजपचा नवा संकल्प आहे असे प्रतिपादन भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत केले. या कार्यकारिणी बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ भारती पवार यांच्यासह खासदार, आमदार आणि भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200 नारा दिला आहे तर लोकसभेसाठी मिशन 45 लक्ष निश्चित केले असल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हटले.
दरम्यान या बैठकीत आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रदेश संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक इन्चार्ज म्हणून ते काम पाहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत भारतीय जनता पक्षात या बैठकीवेळी प्रवेश केला. दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात होती. आता ही पद्धत बंद करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तसा निर्णय घेतला आहे. परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले होते. केंद्रात परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे निर्धारित वेळेनंतर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसे होऊ नये आणि परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेपरफुटीच्या घटनांना आळा बसणार आहे.